राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये आता दुसरा दिवस या यात्रेचा आहे. नाना पटोले त्यांच्यासोबत महाराष्ट्र बॉर्डरपासून आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नाना, काय अनुभव आहे? कारण एक वेगळं सगळं राजकारणामध्ये एक नवीन चित्र उभं राहतं. जेव्हा जेव्हा देशावर अत्याचारी व्यवस्था निर्माण झाली, मग इंग्रजांच्या काळात असो की कुठल्याही, आपण पाहाल की अनेक आपल्याला पुरावे याच्यामध्ये देता येईल, तशीच परिस्थिती आज देशामध्ये आलेली आहे. हुकुमशाही वृत्ती आणि हुकुमशाही वृत्तीच्या माध्यमातून भय, भूक आणि भ्रष्टाचार या गोष्टी या देशाला गेल्या 8 वर्षापासून देण्यात आलं. आणि हा भयाचं कारण की वास्तविकता जनतेचे वास्तविकता दाखवायला जनतेला जो दबाव केंद्र सरकारच्या वतीनं राहिलेला आहे, त्याला दुसरा पर्याय कुठलाही नव्हता. आणि म्हणून राहुलजींनी कन्याकुमारी ते काश्मीरी पदयात्रा सुरू केली. 5 राज्याची पदयात्रा संपूर्ण आता महाराष्ट्रामध्ये ही यात्रा आली. आपण पाहिलं असेल की काल ऑट टाईम होता, 9:30 वाजता ते देगलूरला आले, तरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी. आणि रात्री तिथून आम्ही 12 वाजेपर्यंत पदयात्रा केली. तिथंही तरुणांचा आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा आपण गर्दी पाहिली. म्हणजे रात्रीच्या 2:30 वाजेपर्यंत लोक चालायला पाहतात आहेत. म्हणजे अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात लोकांनी आता राहुल गांधींच्या सोबत चालणं आणि देशाला खऱ्या अर्थानं, ही मला तर मी जे पाहतो आहे की दुसरी आझादीची लढाई आहे काय, अशा पद्धतीचं चित्र आज निर्माण झालेलं आहे. एक या यात्रेबद्दल प्रचंड कुतूहल आहे, म्हणजे अक्षरशः ग्रामीण भागात असो, तरुणांमध्ये असो, शहरात असो, अनेक वर्गांमध्ये, की राहुल गांधी कसं चालत असेल, त्यांना पाय दुखत नसेल का, अनेक प्रश्न येतात की लोकल लेवलचे नेते जे आहेत ते त्यांच्याबरोबर चालत असतील का, काय अनुभव राहिला असं का? बघा, राहुलजींनी आत्ता जे मत व्यक्त केलं, त्यांनी सांगितलं जाहीरपणे की लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद आणि त्यांची प्रेरणा ही मला मिळते आहे. आणि मी इतकं चाललंय तरी मी मला त्याचा अंदाजच यायला तयार नाही आहे. आणि आपण पाहिलं असेल की लोकांचं प्रेम जेव्हा असतं तर माणसाला थकवा नसतं. आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघा की लोकांमध्ये एवढा उत्साह आहे, आता इथं आलेली लोकं नसतील तरी ती याच्यावर आपल्या सोशल मीडियावर लोक आपल्या घरी बघतात आहेत. आणि लोकांमध्ये एक आमच्यासाठी लढणारा माणूस रस्त्यावर, ज्याला कालपर्यंत बी जे पीवाले राजकुमार म्हणायचे, सहजादा म्हणायचे, तो जेव्हा आता लोकांमध्ये जेव्हा पदयात्रेनं जात आहे, त्यांचं दुःख समजून घेत आहे, तर लोकांना एक विश्वास निर्माण झाला. मी तर परवा बोललो की खरं तर नरेंद्र मोदींच्या मुकाबल्यात कोणीच नेता या देशामध्ये नाही असं बी जे पीकडून वारंवार सांगण्यात येत होतं. आणि म्हणून मी सांगितलं की माध्यमाच्या समोर एक डिबेट होऊन जावं आणि डिबेटमध्ये मोदीजी आणि राहुलजी आमोरसमोर व्हावे, कुठला विषय त्यांनी घ्यावा आणि विषय घेऊन एक डिबेट करून टाकावं. म्हणजे नेतृत्व करण्याची क्षमता कोणामध्ये आहे हे देशाच्या लोकांना एकदा कळू द्या. तुमचा पहिला दिवस कसा वाटला तुम्हाला चालताना? कारण रात्री ज्या पद्धतीनं सलग 14 किलोमीटर चालणं, नॉट जोक्स. बघा, मी तुम्हाला मनात काय काय येत होतं तुमच्या, तुम्हाला लक्षात असेल की मी अनेक दिवसापासून पहाटेला उठून मी प्रॅक्टिस करतो आहे. आणि मी स्पोर्ट्समॅन आहे, माझी वृत्ती पण स्पोर्ट्समॅन आहे. आणि माझी वृत्ती आणि मी स्पोर्ट्समॅन असेल तर मलाही दुःख, मलाही या सगळ्या गोष्टीचं शरीराला कुठली व्याधी होत नाही, मी एकदम त्याच पद्धतीनं करतो आहे. आता काही लोकांना स्पोर्ट्समॅन वृत्ती नसते, फक्त बदला घेण्याची भावना असते, तर त्याला दुखणं भरते. राहुलजींची भूमिका एकदम स्पष्ट आहे, आमची पण भूमिका तीच आहे की आम्हाला कोणाशी बदला घ्यायचा नाही आहे. आमचं काही इंग्रज नाही, आमच्या देशातलीच लोक आहे, पण इंग्रजांसारखीच जी वागतात आहेत त्याच्याबद्दलची आमची भूमिका आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा सकारात्मक ही लढाई लढतो आहे, अहिंसेच्या मार्गाने ही लढाई लढतो आहे, तर म्हणून आम्हाला हा जो तुम्ही अनुभव विचारला, आम्ही गुड फील करतो आहे. काय बोलणं होतं राजकारणाच्या पलीकडे, बोलणं होतं तुम्ही जेव्हा आता, कारण राजकारणाच्या संदर्भात जे बोलणं असेल ते वारंवार होतं, पण या यात्रेच्या दरम्यान काय बोलणं होतं असं? बघा, ते महाराष्ट्राच्या बद्दलचा सगळा माहिती माझ्याकडून घेतात,
काय कम्युनिटीज आहेत, कशा इथले परिस्थिती आहे, शेतीचं जसं या भागात शेती कशावर केली जातं, काय काय पिकवलं जातं, काय भाव मिळतात शेतकऱ्यांना, काय परिस्थिती, आत्महत्या काय होतात, तरुणांच्या प्रश्नाबद्दल असतात, गरिबांच्या प्रश्न, रॅशनच्या दुकानात काय परिस्थिती आता, या सगळ्या गोष्टीची माहिती ते घेतात, लोकांचं दुःख समजून घेतात. राजकारणचं आम्हाला बोलायची गरज नाही ना, राहुलजींना सगळं कळतं आजकाल आणि पहिलेही कळतं, पण आता तर अजून जास्त. त्याच्यामुळे मी राजकारणावर अजिबात बोलत नाही, माझा तो स्वभाव पण नाही. मी काय करतो काय नाही करत तर राज्यातल्या जनतेला माहिती आहे, त्याच्यामुळे मी किती चांगलं करतो आहे की नाही करत आहे तो काम ते मी कधी हे चुकल्या सांगायचं काम मी कधी केलं नाही, मला ते करायचं पण नाही. पण ना एक आता ही यात्रा जी 5 राज्यातून आली आहे, वेगवेगळे प्रश्न तिथे उपस्थित झाले, पण एक बदल थोडा महाराष्ट्रात असा दिसतो आहे की बॅनरवर नेत्यांचे फोटो अधिक आहेत, प्रश्न जे आहेत ते थोडे मागे पडलेले आहेत, कुठेतरी या संदर्भात राहुलजी काय बोलले? नाही, दोन गोष्टी आहे. बघा, राहुलजींचं ज्या विचाराला घेऊन ही यात्रा निघाली आहे, त्यांच्या स्वागताचे बोर्ड लागलेले आहेत, त्यांच्या स्वागताचे बोर्ड लागलेले आहेत. काही ठिकाणी आम्ही मुद्दे पण मांडलेले आहेत, काही बोर्ड ते प्युअर मुद्द्याचे पण आहेत, पण कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे. राहुलजी ज्या प्रामाणिकतेने निघालेले म्हणून कार्यकर्ते आपल्या आपल्या पद्धतीने बॅनर लावतात, हे काही पक्षाने लावलेले बॅनर नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बघा, कुठेही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आम्ही कसंही असे या पद्धतीचे बोर्ड नाही लावले. हे सांगायचं तात्पर्य, कार्यकर्त्यांना इच्छा वाटते आपल्या पद्धतीने आनंद व्यक्त करतात, लावतातच बोर्ड. तर त्याच्यामुळे ही पक्षाची भूमिका नाही, कार्यकर्ते आपल्या आनंदासाठी आणि राहुलजीच्या स्वागतासाठी करतात. महाराष्ट्रात आणखी मोठी होईल यात्रा? तुम्हाला आता तर ही सुरुवात आहे. तुम्ही जसं जसं आपण पुढं जाऊ, तुम्ही आता नांदेडची पण सभा बघा, ते जो ग्राउंड आहे तो ग्राउंड मला तो कमी पडतो आहे. आणि जी मोमेंट आता मी राज्यभर फिरलो, मी गेले 2-3 महिन्यापासून राज्यात फिरतो आहे, अनेक जिल्ह्यात गेलो, अनेक तालुक्यात गेलो, लोकांमध्ये जो उत्साह पाहिला मी ते भयानक आहे. म्हणजे या ठिकाणी आता नांदेडच्या या पदयात्रेमध्ये राहुलजींच्या राज्यभरातून लोक आलेली आहेत, आणि हे आता एक दोन दिवसानंतर पुन्हा वाढेल. तुम्ही आता 10 तारखेला नांदेडची आमची जाहीर सभा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल, आणि मग ही यात्रा हिंगोली, वाशिम, अकोला आणि शेगावला जेव्हा जाईल, तर तुम्ही इथपर्यंत यात्रा जाईल तेव्हा तुम्ही बघाल की एक अथांग सागर जनतेचा राहुलजींच्या पाठी चालताना आपण पाहाल. महाराष्ट्रातली ही पदयात्रा भूतोन भविष्य ऐतिहासिक या पद्धतीची होणार, याचा रेकॉर्ड कोणीच तोडू शकणार नाही असं वातावरण आज महाराष्ट्रामध्ये आहे. नक्कीच, ही यात्रा जी आहे ती अथांग असा जनसमुदायाचा एक रूप घेईल असं नाना पटोले यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. प्रफुल्ल साळुंखे, नांदेड.